दोघांच्याकडे दोटवळ सोडलं. बुवा आणि गवळण काय? बुवा म्हणाले काय? आधी त्या काळ्याला हाकलून ते भले ते टकल्याला जवळ गेले. उडापण वडून यांना पाठवले मला सगळ्यांना काय बुवा. मी म्हटलं होत किशोर व अनुपस्थित आहे आणि माझ्या भाषा शैलीवरती मी तुम्हाला सांगतो त्या बुवाना पण सांगतो माझ्या पुढे टिवल्या बावल्या जास्त करू नका. माझ्या पुढे जर टिवल्या बावल्या केल्यात ना तुमच्या अकलेच्या पावल्याच्या टॉस काढून अशा टॉस सर काढून खाली बघत बसाल छापा होते की काटा होते का पावली गायब बरोबर ना पावली गायब करू नये. बुवा गवळण गातो महिने क्या बोल्या सुन्या सुन्या काय म्हणतोय बघा. गवळण पहिले समजवतो श्रीकृष्णाला मांडीवर घेऊन कानकुटाचा लेप घेऊन दूध बांधण्यासाठी कुठून आले. स्तनपान करत असताना तिला इतक्या वेदना असह्य झाल्या की ती ओरडू लागली आणि ओरडताना इतका आवाज झाला की ते गोकुळवासी संपूर्ण गोकुळवासी कर्णबधिर झाले. ज्या ठिकाणी या पुतणीचं शिर पडलं होत काय म्हणतोय लक्षात घ्या त्या म्हणजे शिर म्हणजे मस्तक त्या स्थानाला आज मुरसान नावाने ओळखलं जात आणि ज्या ठिकाणी तिचे हात म्हणजे हस्त पडले होते त्या ठिकाणाला आज हातरस म्हणून ओळखलं जात. बुवा गवळणीचा अभ्यास किती असावा लागतो ना तो देताना लोकांना देताना पण काय द्यायला पाहिजे ना ते व्यवस्थित द्यायला पाहिजे. आता ही ज्यावेळी उतानी पडली त्यावेळी तिच्या शरीराची कशी भूमिका होती बघा ती अकरा विकराळ होती आणि त्यावेळी तिच्या डोळ्यात बघायला तर ते खोल विहिरीप्रमाणे दिसायचे तिचे डोळे आणि तिचं जे नाक होतं ना नाक त्याचे जे दोन होल होते ते गुहेप्रमाणे दिसायचे जशी जंगलामध्ये गुहा असते ना त्या पद्धतीनं दिसायचे आणि तिचे जे स्तन होते ना स्तन ते डोंगरा सारखे असे उंच असल्यामुळे त्या डोंगराच्या दोन डोंगराच्या दरीत त्या दोन डोंगराच्या दरीत तो काना बसला होता आणि ही संपूर्ण गोकुळवासी सैरभे झाल्यामुळे हे त्यांना शोधू लागले ह्या एवढासा चिमुरडा म्हणजे किशोर कुठे लपून बसलाय आज किशोर हुआ नाही म्हणून आहे काय म्हणतो लक्षात घ्या गवळण कशी असावी. वा लक्षात घ्या नेटवर्क आहे की नाही म्हणजे किशोर बुवांना कोण लागणार मी वाचलो मी वाचलो तर काय म्हणतोय गवळण कशी असावी अंतर गातो गवळण समजवतो सुन्या महिने क्या बोल्या धन्यवाद. साहेब झाला कुठं गायब तू तहीच चुकून सुन्या ग फोतरीच्या किशोर बसलाय कुठं लपून सुन्या ग फोतरीच्या किशोर बसलाय कुठं लपून. आता बघा सुनील बुवा वाईट वाटून घेऊ नका सुन्या म्हणजे कस त्या डोंगर माथ्यावर झाड नाही काय नाही काय नाही सुन्या सुन्या मैत्री झाड नाही माड नाही काय नाही म्हणजे तर सुन सुन सुन
कळलं का? म्हणून सुन्या हा। त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर असं येतं गप हो, गप म्हणजे गप लपत लपून बसलेला आहे का ना, आणि दरी त्या दोन दरीच्या मध्ये तो लपून बसलेला आहे, आणि ह्या गोकुळवाशी शोधताय, गोकुळवाशी आपसात बोलतायत ह्या कुठे लपलाय, कुठे लपलाय किशोर, कुठे लपलाय छोटासा बालक, कुठे लपलाय, अशी तारांबळ उडाली। बस एवढंच गवळणीचा गवळणीचा आशय आणि विषय बुवा। नंतर जर वळवळ केली तर पळापळ नुसती करू नये, हा सांगतो तयारी झालोय, बाग भरून आलोय, दुसऱ्या बाजूचा पळापळ करू सोडेन। मी आदर केला तर आदर, तुम्ही नागड विगड सगळं म्हणून झाले वाय हा, तुम्हाला आज माहिती पाहिजे होत की गेल्या टायमाला आपला शिष्य म्हणून उभा केला आणि बोललो चला किशोर बाबा पण नाही आहेत, आपण पण नाही, चला असू द्या, आज म्हटलं आपण पण आज आवर्त ठेवूया असं मी ठरवून आलो, आई शब्द सांगतो ठरवून आलो, तो काय आपलं तयारीत होत, मी पण बाहेर काढूनच जाणार आज, हे लक्षात घ्या, जिथं तुम्ही माझा नागड म्हणाल तिथं मी तुम्हाला कपडे काढून फाटकेले, तुम्ही होका पडा, मी बुजवाची पण कामं करतो हे लक्षात ठेवा, कळलं का? म्हणून सांगतो संस्कृत मध्ये हाताला कर म्हणतात, माझं वाक्य आहे, जमीन आपण जो सरकारी दस्तऐवज होतो त्याला सुद्धा कर म्हणतात, आणि भल्या भल्याना नागवतो त्याला योगेश कातकर म्हणतात, हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, दुसऱ्या बारीला सुरुवात करा, गवळणीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या। Oh, yeah.
बोलतो।